विद्यार्थी मित्रांनो, मी एलवी पोपले, शिल्प निरीक्षक, वीजतंत्री, आयटीआय जालना, आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. मित्रांनो, मागच्या पाठामध्ये आपण प्रायमरी सेलचा स्टँडर्ड वेस्टर्न सेल या टॉपिकचा अभ्यास केलेला होता आणि त्या व्हिडिओच्या आधी पण सगळ्या प्रकारचे सेल जे प्रायमरी सेलचे प्रकार आहेत साधारणतः 4 ते 5 टाइप्स आपण या ठिकाणी अभ्यासलेले होते. आज आपण हे जे काही सेल आहेत जसं की दैनंदिन वापरामध्ये ड्राय सेल वापरतो आपण, तर या सेलची जोडणी कशा पद्धतीने केली जाते याचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. सेलची जोडणी प्रामुख्याने 2 पद्धतीने केली जाते, एक सिरीज जोडणी आणि दुसरी पॅरलर जोडणी, समांतर जोडणी ज्याला आपण म्हणू. तर आज आपण सर्वप्रथम सेलची सिरीज जोडणी कशी असती, ती का बरं करायची असते, कशासाठी सिरीज जोडणी केली जाते आणि त्याचे गुणधर्म काय आहेत की ज्यावेळेस आपण एकापेक्षा जास्त सेल हे सिरीजमध्ये जोडतो तर त्यावेळेस त्या सर्किटवरती काय फरक पडतो, या पूर्ण विषयांवरती अभ्यास आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, चला पाहूया आपण सेलची सिरीज जोडणी कशी असते. विद्यार्थी मित्रांनो, सेलची सिरीज जोडणी कशा पद्धतीने केलेली असते या सिरीज जोडणीचा अभ्यास आपण आजच्या या व्हिडिओमध्ये या ठिकाणी करणार आहोत. सेलची सिरीज जोडणी आपण या ठिकाणी पाहू शकतो, साधारणतः या पद्धतीचे सेल आपण जोडत असतो. तर हे सिरीज पद्धतीने जोडलेले आहेत. मग हे सिरीजमध्ये जोडल्यानंतर आपल्याला ओम्स लॉमध्ये सिरीज पॅरलर जोडणीचा अभ्यास यापूर्वी झालेला आहे, त्याच पद्धतीने या ठिकाणी आता आपण सेलचा अभ्यास करणार आहोत, सेलची सिरीज जोडणी. तर सेलची सिरीज जोडणी का करायची असते, तर जेव्हा आपल्याला व्होल्टेज हे जास्त पाहिजे असतं, जसं की आपण बघितलेलं की प्रत्येक सेलचं साधारणतः व्होल्टेज हे 1.5 व्होल्ट आहे, परंतु बऱ्याच वेळेस आपल्याला 1.5 व्होल्टपेक्षाही जास्त व्होल्टेजची आवश्यकता एखाद्या ठिकाणी असतं, तर त्यावेळेस मात्र या सेलला आपण सिरीजमध्ये जोडून त्या ठिकाणचं व्होल्टेज वाढवू शकतो. तर या ठिकाणी आपण डायग्राममध्ये पाहू शकतो की 3 सेल जे आहेत हे सिरीजमध्ये जोडलेले आहेत. आपल्याला माहिती आहे सिरीजची जोडणी करत असताना एकानंतर एक जोडणी जी आहे ही सिरीज जोडणी असते. या ठिकाणी हा एक रेझिस्टन्स ज्याला लोड म्हणू आपण, हा लोड वापरलेला आहे. या ठिकाणी हा एक सेल आहे, हा या सेलचा इंटरनल रेझिस्टन्स, हा दुसरा सेल या दुसऱ्या सेलचा इंटरनल रेझिस्टन्स, हा तिसरा सेल या तिसऱ्या सेलचा हा इंटरनल रेझिस्टन्स. म्हणजे प्रत्येक सेलमध्ये इंटरनल रेझिस्टन्स असतो याचा अभ्यास आपण यापूर्वी केलेला होता. आणि या सर्किटला जो काही लोड आपण जोडणार आहोत तो एक प्रकारचा रेझिस्टन्स आहे. तर अशा पद्धतीने थोडक्यात सिरीज जोडणी सेलची या पद्धतीने केलेली असते. यामध्ये सेलचा सिम्बॉल आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सेलमध्ये जी लाईन किंवा जी रेषा आपण उंच दाखवतो, जास्त मोठी दाखवतो, ती पॉझिटिव्ह टर्मिनल असते आणि सेलमध्ये जी बाजू आपण निगेटिव्ह टर्मिनल असते ही छोट्या रेषेने त्या ठिकाणी इंडिकेट करत असतो. हा सेलचा सिम्बॉल आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्या पद्धतीने हे सेल पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह या पद्धतीने जोडलेले आहेत. म्हणजे पहिल्या सेलचा निगेटिव्ह टर्मिनल हा दुसऱ्या सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलशी जोडलेला असतो. त्याचबरोबर दुसऱ्या सेलचा निगेटिव्ह टर्मिनल हा तिसऱ्या सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलशी जोडलेला असतो. अशा पद्धतीने या सेलची सिरीज जोडणी केलेली असते. तर अशा प्रकारच्या सिरीज जोडणीमध्ये एकूण जो काही EMF आहे, म्हणजे 3 सेल ज्यावेळेस आपण सिरीजमध्ये जोडू त्यावेळेस या तिन्ही सेलचा एकूण EMF जो काही हा त्या प्रत्येक सेलच्या वैयक्तिक व्होल्टेजच्या बेरजे एवढा असतो. म्हणजे साधारणतः हा पहिला सेल जर 1.5 व्होल्टचा असेल, दुसरा सेल 1.5 व्होल्टचा असेल, तिसरा सेल 1.5 व्होल्टचा असेल, तर या जोडणीचा एकूण EMF जो आहे जो या 2 टर्मिनलला आपल्याला मिळू शकतो हा या तिन्ही सेलच्या वैयक्तिक व्होल्टेजच्या बेरजे एवढा असतो. म्हणजेच कॅपिटल ई इज इक्वल टू E1 प्लस E2 प्लस E3 म्हणजे 4.5 व्होल्ट. 1.5 अधिक 1.5 अधिक 1.5. किंवा मग जर हे आपण उदाहरण घेतलं, पण हे का बरं घेतलं आपण E1 प्लस E2 प्लस E3, मी सांगताना 1.5 चे सांगितले, कदाचित ते कमी जास्त असू शकतात, त्यावेळेस तुम्हाला हे सूत्र माहीत असणं गरजेचं आहे. समजा एखादा 1 व्होल्टचा असू शकेल, एखादा 1.5 चा असू शकेल,
एखादा 1.2 चा असेल आणि अशा वेळेस जर तुम्हाला या सर्किटचा एकूण ईएमएफ काढायचा असेल तर तुम्हाला E1 प्लस E2 प्लस E3 हे माहीत असणं गरजेचं आहे. पण सिरीज सर्किटमध्ये वापरलेले सर्व सेल हे जर सारख्याच क्षमतेचे असतील, सारखाच आउटपुट व्होल्टेजचे असतील, त्यावेळेस मात्र तुम्हाला E1 प्लस E2 प्लस E3 करायची गरज नाही. त्यावेळेस तुम्ही ईएमएफ इज इक्वल टू एन गुणिला आर इतकं करू शकता. म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या सेलची संख्या वापरून देखील तुम्ही व्होल्टेज माहीत करू शकता. तर अशा सिरीज जोडणीमध्ये एकूण आंतरिक विरोध आपल्याला माहिती करायचा असेल, इंटरनल रेझिस्टन्स माहिती करायचा असेल, तर तो आर इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3 या सूत्राने आपल्याला तो माहीत करता येतो किंवा माहीत केला जातो. म्हणजे प्रत्येक सेलचा असणारा आंतरिक विरोध हा प्रत्येक सेलच्या इंटरनल रेझिस्टन्सची ज्यावेळेस आपण बेरीज करू त्यावेळेस आपल्याला एकूण इंटरनल रेझिस्टन्स त्या ठिकाणी माहीत करता येतो. त्याचबरोबर सिरीज सर्किटचा एकूण रेझिस्टन्स जर माहिती करायचा असेल, म्हणजे या ठिकाणी 3 सेल मी सिरीजमध्ये कनेक्ट केलेले आहेत, त्याचबरोबर एक लोड त्या ठिकाणी वापरलेला आहे तो पण एक रेझिस्टन्स आहे, अशा स्थितीमध्ये या संपूर्ण सर्किटचा जे की पूर्ण आपण या ठिकाणी पाहू शकतो हे सर्किट, या पूर्ण सर्किटचा जर टोटल रेझिस्टन्स काढायचा असेल तर तो टोटल रेझिस्टन्स म्हणजे या ठिकाणी वापरलेला रेझिस्टन्स आणि या ठिकाणचा एकूण इंटरनल रेझिस्टन्स आर अधिक एन आर हा इतका त्या सर्किटचा टोटल रेझिस्टन्स असतो. आणि सर्किटचा एकूण करंट जर माहीत करायचा असेल तर तुम्हाला तो आय बरोबर एन म्हणजे संख्या त्या ठिकाणच्या सेलची गुणिला ई, प्रत्येक सेलचं ईएमएफ सारख्या व्होल्टेजचे असतील तर फक्त ई येईल, भागीला आर म्हणजे त्या ठिकाणी वापरलेला रेझिस्टन्स प्लस एन आर म्हणजे प्रत्येक जेवढे काही सेल वापरलेले आहेत त्या सेलची संख्या गुणिले त्या सेलचा रेझिस्टन्स या दोघांचा गुणाकार. या सूत्राने आपण सिरीज सर्किटमधला एकूण प्रवाह माहीत करू शकतो. त्याचबरोबर सिरीज सर्किटचे गुणधर्म आपल्याला माहिती आहेत की प्रवाह वाहण्यासाठी एकच मार्ग असतो, त्यामुळे या ठिकाणून जेवढा काही करंट जाणार आहे किंवा सिरीजचा एकूण प्रवाह जो काही आहे तेवढाच करंट पहिल्या सेलमधून वाहील, तेवढाच करंट दुसऱ्या सेलचा असेल आणि तेवढाच करंट हा तिसऱ्या सेलमधून देखील वाहील. म्हणजेच कॅपिटल आय बरोबर स्मॉल I1 म्हणजे पहिल्या सेलमधला करंट, स्मॉल I2 दुसऱ्या सेलमधला करंट, स्मॉल I3 तिसऱ्या सेलमधला करंट. तर हे सारखं असतं. यापूर्वी आपण DC सर्किटचे गुणधर्म अभ्यासलेले होते, त्यामध्ये देखील सिरीज सर्किटमध्ये हे सूत्र आपण यापूर्वी अभ्यासलेलं आहे. अशा सेलमध्ये होणारा जो काही व्होल्टेज ड्रॉप आहे हा स्मॉल आय गुणिला स्मॉल आर या सूत्राने काढू शकतो. म्हणजे या सेलमध्ये किती व्होल्टेज ड्रॉप होतोय तर या सेलमधून जाणारा करंट आणि या सेलचा इंटरनल रेझिस्टन्स या दोघांचा गुणाकार करून आपण इथला व्होल्टेज ड्रॉप काढू, त्याचप्रमाणे इथला काढू आणि त्याच पद्धतीने इथला देखील व्होल्टेज ड्रॉप आपण माहीत करू शकतो. म्हणजे प्रत्येक सेलमध्ये व्होल्टेज ड्रॉप होणार आहे. तर अशा पद्धतीने सिरीज सर्किटची जोडणी ही सर्किटचा व्होल्टेज वाढवण्यासाठी केला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने सेलची सिरीज जोडणी ही ज्यावेळेस आपल्याला जास्त व्होल्टेजची आवश्यकता असते अशा ठिकाणी या सेलची सिरीज मध्ये जोडणी केलेली असते. अशा पद्धतीने आपण सिरीज जोडणीचे गुणधर्म आणि ती जोडणी कशा पद्धतीने असते याचा अभ्यास आजच्या या व्हिडिओमध्ये केलेला आहे. येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हेच सेल समांतर जोडणीने कशा पद्धतीने केले जातात आणि त्या सर्किटचे काय गुणधर्म आहेत याविषयी आपण अभ्यास करणार आहोत. आजचा हा व्हिडिओ तुम्हा सर्वांना समजला असेल, आवडला असेल अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो. तसेच आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो, कृपया आपण अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला त्या त्यावेळेस पाहायला मिळतील. धन्यवाद.